29 डिसेंबर 1916 मध्ये लोकमान्य टिळक लखनौचे कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक आहे आणि तो मी मिळवणारच. 15 ऑगस्ट 1947 ला आपण म्हणतात की आपल्याला स्वराज भेटलं, पण तो खरोखर हा स्वराज होता का लोकमान्य टिळकचे करण्याचं जे आपली फ्रीडम स्ट्रगल झाली त्याची हा कल्पना होती का स्वराजची? कुठलाही नागरिकाला असं वाटत नाही की तो हे देशचा राजा आहे. आपण या देशाला जगात सर्वात पेक्षा मोठं लोकशाही म्हणतात. लोकशाही म्हणजे लोकांची शहनशाही. हर नागरिकला वाटलं पाहिजे की तो ह्या देशचा राजा अथवा राणी आहे असं वाटत नाही. साधारण सरकारी ऑफिसमध्ये कोणी गेलं नागरिक तर ते बाहेर येताना त्याला ह्युमिलिएशन, फ्रस्ट्रेशन आणि राग येते. तर हे लोकशाही कशी झाली आणि हे स्वराज कसं झालं, मला वाटते आपण ह्याचं पुन्हा बघितलं पाहिजे. स्वराजमध्ये हे जरूरी आहे की हर नागरिकला मान सन्मान भेटला पाहिजे, हर नागरिकला वाटला पाहिजे की त्याला सर्वांपेक्षा इक्वल मानते सरकार आणि ट्रीट करते. तसं होत नाही. माहितीचा अधिकार जे आर्टिकल 19(1)A आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि स्वातंत्र्याचं जे आपल्याकडे मूळ अधिकार आहे त्यात माहितीचा अधिकार आहे आणि त्यातच राईट टू पब्लिश आहे. मीडियाला जे इम्पॉर्टन्स आपण देतात ते त्यामुळे की ते आपला मूळ अधिकार आहे आणि तो 19(1)A आहे. परंतु मीडियाला इम्पॉर्टन्स ह्यासाठी आहे की ते माहिती देते नागरिकांना. तर नागरिकांना माहिती देणारा मीडियम, मीडियाला जर एवढं इम्पॉर्टन्स देतात तर माहितीचा अधिकार जनतेचा फार मोठा आहे, त्याच्यापेक्षाही मोठा आहे. आता 12 ऑक्टोबर 2005 आपला माहितीचा अधिकार राष्ट्रीय कायदा अंमलबजावणी झालं, त्या दिवशी विजयादशमी होती, फारच पुण्यचा ते दिवस होता. परंतु काय झालं 15 वर्षात याचा आपण जरा आता काढूया हिसाब. जेव्हा आला तेव्हा लोकांनी याला हातोहात घेतलं आणि नागरिकांनी याचा प्रचार प्रसार जबरदस्त केला. त्यांना कळायला लागलं की सरकारकडे जबाबदेही घ्यायला, सरकारकडे माहिती घ्यायला हा फारच मोठा साधन आहे. काही लोक याला शस्त्र म्हणतात, मी याला शस्त्र म्हणत नाही, हे औजार आहे, हे अस्त्र आहे, वेपन नाही, हे एक प्रकारचा टूल आहे ज्याने आपली लोकशाही बरं होईल, ज्याने लोकांना, नागरिकांना इम्पॉर्टन्स भेटणार, मान सन्मान भेटणार, हा त्याचा प्रयोजन आहे. यासाठी काही लोकस्टँडीची गरज नाही, काही कारण द्यायची गरज नाही. माहिती लोकांची आहे, सरकार लोकांची आहे, म्हणजे मालक स्वतःचे मालकीची माहिती मागतात आणि तो दिलीच पाहिजे. पहिले 5-7 वर्ष फार चांगले गेले आणि हे वाढवायला लागलं, याचा व्याप वाढवायला लागलं, लोकांनी वापरायचं सुरू केलं. रॅशन कार्ड, रॅशन न भेटणं, स्कूलमध्ये टीचर्स न यायचं, मोठे मोठे काही घोटाळे, हे सर्व ह्याने उजागर झाले आणि ह्याचा संबंध लोकांना समजायला लागलं. माझ्या मताने आत्तापर्यंत 1 कोटीचा वर लोकांनी याचा वापर नक्की केला आहे. पण ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना हे चांगलं वाटत नाही. कारण की हे उघड करते त्यांचं कारण आहे, बरोबर काम केलं आहे का नाही त्याचं हे लोकांकडे दिसते, जाहीर होते. आणि माझ्या मताने जे सत्तामध्ये आहे त्यांना पारदर्शिता चांगलं वाटते, शब्द चांगलं वाटते, पण दुसऱ्यांना पारदर्शिता पाळायची स्वतःला नाही असं त्यांचं कल्पना आहे. 7-8 वर्ष गेले 2011-12 पासून मी बघितलं आहे का एक
रिएक्शन आला, ज्यांच्याकडे पावर आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी याचा विरोध करायचा सुरू केला माहितीचा अधिकारचा, आणि हे असं प्रचार करायचा सुरू केला की माहितीचा अधिकारचे लोक मिसयूज करतात, गैरवापर करतात, ब्लॅकमेलिंग करतात, ह्या प्रकारचे आरोप लागायला लागले जे चुकीचं आहे. मूलभूत अधिकारसाठी असे आरोप द्यायचं खोटं आहे, परंतु देशची सुप्रीम कोर्ट आणि पॉलिटिकल क्लास आणि ब्युरोक्रॅटिक क्लास सर्व हे सांगायला लागले, आणि यापर्यंत आला की साधारण नागरिक पण हे सांगायला लागले. आणि ह्यानंतर फरक यायचं सुरू झाला. जनमाहिती अधिकारी विनाकारण विना कायद्याचे पाठिंबा घेऊन सूचनाचे अधिकारचं तडजोड करायला लागले, त्याचा अवमान करायला लागले. आणि ह्यात एक सांगितलं पाहिजे की माहिती आयुक्त जे आहे त्यांचं पण फार चांगलं रेकॉर्ड नाही. माहिती आयुक्तचा नियुक्ती कुठलाही पारदर्शी प्रकाराने होत नाही, आणि बरेचसे माहिती आयुक्त असं लागते की ते सरकारचं त्यांनी साईन घेतली पाहिजे. माहिती आयोगमध्ये हे गरजेचं आहे की जनताची साईन घेऊन त्यांनी बघितलं पाहिजे, लोकशाही कसं चांगलं होईल ते बघितलं पाहिजे, आणि लोकांचा अधिकार आहे याचं संरक्षण केलं पाहिजे, ते होत नाही. दुसरा एक प्रॉब्लेम ह्यात चांगलं यायला लागलं की माहिती आयोगमध्ये विलंबित व्हायला लागले केसेस. 1.5 ते 2 महिन्यात माहिती आयोगने निर्णय दिले पाहिजे, परंतु हकीकतमध्ये 6 महिने 8 महिने 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षपर्यंत हे निर्णय होत नाही. त्यांनी ते माहितीचा अधिकारचा कायदा हे फार सबळ न जा होऊन दुर्बळ व्हायला लागलं आहे. आम्ही RTI कट्ट्यामधनं एक जनयाचिका टाकली आहे मुंबई हायकोर्टमध्ये की माहिती आयुक्तांनी टाईममध्ये निर्णय दिले पाहिजे, त्याशिवाय तो काही कामाचा नाही. आता आम्हाला आशा आहे की हे निर्णय जनतेचा तर्फी येणार, आणि असंच निर्णय पहिले कर्नाटक हायकोर्ट आणि कलकत्ता हायकोर्टने दिला आहे, म्हणजे आम्हाला वाटते की फार चांगलं अवकाश आहे की आपल्याला चांगलं निर्णय भेटणार. दुसरं एक गोष्ट, हे कोरोना काळात पण मी एक बघितलं आहे, माहिती आयोग बरेचसे बंद होऊन गेले, पगार घेतात, नो वर्क फुल पेचा प्रिन्सिपल अडॉप्ट केला आहे त्यांनी. साधारण असे असं म्हणतात की नो वर्क नो पे, परंतु माहिती आयुक्तांनी हे असं उलट केलं आहे की नो वर्क ऑन पे. बर, काही महिन्याच्या नंतर लोकांचं जोर लागलं आणि आता ई कॉन्फरन्सवर आणि टेलिफोनवर हे चालू केलं आहे, परंतु त्याचंच ऑपोजिट माहितीचे कार्यकर्ता RTIचे कार्यकर्ता ह्यांनी जोराने हे कार्डचा उपयोग केला आहे. झूम कॉन्फरन्स, व्हॉट्सअप, गुगल मीट वगैरे वापरून ते लोक एक दुसऱ्याशी वार्ता करतात, एक दुसऱ्याशी सल्ला घेतात, आणि असे बरेचसे ग्रुप्स उभे झाले सर्व देशात. हे PIL पण तसेच ग्रुपचा एक भाग आहे. तर हे फार चांगलं आहे की नागरिक सजग झाले आणि ते हे RTIचा व्याप वाढवत राहणार. नुसतं हे गरजेचं आहे की माहिती आयुक्तचा नियुक्ती बरोबर पारदर्शी प्रकाराने झाली पाहिजे, त्यांचं कारभारचं नियंत्रण केलं पाहिजे, मॉनिटरिंग केली पाहिजे जनतेने. तो झालं तर माहितीचा अधिकारचा कायदा खरोखर देशमध्ये आपली लोकशाहीला स्वरूप बदलायचं पोटेन्शियल आहे. मला आशा आहे की जनता हे करणार. मला आशा आहे की माहिती आयोग पण जनतेची हे डिमांड पुरी करणार, आणि वेगळ्या प्रकाराने टाईममध्ये
नियमित टाइम मध्ये निर्णय देणार ते जर झालं तर माझ्या मताने हे फार चांगलं होईल. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की काही लोकांनी याचं खोटं अर्थघटन केलं आहे. पीआयओजनी, इन्फॉर्मेशन कमिशनर्सनी आणि जजेसनी हा अर्थघटन बरोबर झालं पाहिजे. त्याच्यासाठीही माहितीचे कार्यकर्ता जे आहे माहिती कायद्याचे ते डिस्कशन्स करून याचं खरं अर्थ काय आहे. आपला कायदा दुनियाचा चांगलं ते चांगलं कायद्यामध्ये एक आहे, परंतु ह्यात काही होत नाही आणि त्यामुळे तकलीफ आहे. हे जर आपला बरोबर अर्थघटन केला आपला संविधान आणि कायद्याचं सुसंगत तर भारताची लोकशाही 5 वर्षात अन्य प्रकाराची होणार. आणि ह्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतात आणि नागरिक ह्याचा अंमलबजावणी नक्की करणार. हा कायदा असा आहे की नागरिकांनी अंमलबजावणी करायची आणि सरकारी अंमलदारांनी याची अंमल करायचं. आपण याला सुदृढ बनवूया आणि हे माहितीचा अधिकार आपली लोकशाहीला खरं स्वराज आपल्याला आणणार ज्याची कल्पना लोकमान्य टिळकनी केली होती. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय हिंद.